आज नागपुर स्थित रवि भवन में भाजपा की जिलावार पार्टी पदाधिकारियों की संयुक्त बैठक आयोजित की थी। इस बैठक में सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुड़े मुख्य रूप से उपस्थित थे। इस समय भंडारा, गोंदिया, गढ़चिरौली समेत चंद्रपुर, नागपुर ग्रामीण के पदाधिकारी उपस्थित थे। इनकी जिलावार बैठक सुधीर मुनगंटीवार और चंद्रशेखर बावनकुड़े की उपस्थिति में संपन्न हुई। इस समय पत्रकारों से सुधीर मुनगंटीवार ने विविध विषयों पर संवाद साधा। पत्रकारों द्वारा पूछे गए सवालों पर बोलते हुए मुनगंटीवार बोले कि विपक्ष की ओर से लाडली बहन योजना को लेकर टिप्पणियां की जा रही हैं। हमने अपनी बहनों को 1500 रुपए देने की घोषणा करने से उन्हें लगा कि अब उनके उज्जवल सपने चकनाचूर हो जाएंगे। साथ ही जब हमने 44 लाख किसानों को 14,700 करोड़ की छूट दी तो उन्हें लगा कि अब उनकी बिजली माफ कर दी गई है, जिससे डर निर्माण हुआ है। शिक्षा में यदि आर्थिक रूप से कमजोर ओबीसी वर्ग को भी व्यावसायिक शिक्षा में एससी एसटी के अनुरूप 100% छूट दे दी तो उन्हें लगा कि अब चुनाव में उन्हें कुछ हद तक जीत से छूट मिल जाएगी और वे हार जाएंगे। नहीं नहीं, चुकी से अर्थ काढ़ गया तुम्ही आणि मग वाटतं की तुमच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा खोटं बघण्याचा नरेटिव पुढे नेऊ नका। मी असं म्हणालो की काँग्रेसचे लोक जो विरोध करतात, काँग्रेसचे लोक काय म्हणतात, कर्ज बाजारी होईल महाराष्ट्र। जेव्हा आपण 7 पे कमिशन देतो तेव्हा 44,000 कोटीची वाढ दिली गई, तेव्हा एकही काँग्रेसवाला असं म्हणाला नाही की आता कर्ज बाजारी होईल। पण 2,48,000 आमच्या बहिणींना 1,500 रुपये प्रत्येकी जर द्यायचा निर्णय झाला आणि त्यासाठी 46,000 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय झाला, आता काँग्रेसचे लोक काय म्हणतात, आता महाराष्ट्र कर्ज बाजारी होत आहे। पहिली गोष्ट, ज्यागा अर्थशास्त्र समजतं, ज्यागा आर्थिक दृष्टिकोन आहे, त्यागा माहिती आहे की आपण जेव्हा रक्त तपासतो तेव्हा रक्त तपासल्यानंतर पॅथॉलॉजीमधून रिपोर्टमध्ये किती लिटर रक्त आहे असा रिपोर्ट येतो का कधी? तुम्ही कधी पाहिला? त्या रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिन किती पर्सेंट आहे असा रिपोर्ट येतो। आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा किती आकड्याचं कर्ज मोजल्या जात नाही त्याचा एकूण GSDP सोबत आमचा डेप्थ रेशो काय आहे हे तपासल्या जातं। पण लोकांना फसवायचं, आमच्या बहिणींना आम्ही 1,500 रुपये दिल्याबरोबर यांना असं वाटलं की आता जे आपले हसीन सपने होते ते चकनाचूर होते आहे। आम्ही जेव्हा 44 लाख शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत 14,700 कोटीची माफी दिली तेव्हा यांना वाटलं अरे यांना तर वीज माफ झाली पण आम्हाला विजेचा करंट बसणार ही भीती निर्माण झाली। शिक्षणाच्या बाबतीत आम्ही OBC इकॉनॉमिकली वीकर सेक्शन यांनाही SC ST अनुषंगाने 100% व्यावसायिक शिक्षणात सूट दिली तर यांना वाटलं आता निवडणुकीमध्ये मात्र आपल्यालाही विजयापासून सूट मिळेल आणि आपण पराभूत होऊ ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली। काँग्रेसचे लोक तर माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या विरुद्ध इतका अपप्रचार करताय, कधी म्हणताय की कर्ज होईल, कधी सांगताय आम्ही हायकोर्टात जाऊ, कधी फॉर्ममध्ये चुका शोधत आहे, कधी आम्ही आल्यावर ही योजना आम्ही बंद करू, अशा इतक्या एक तर व्हिडिओ हे जारी करताय। त्या व्हिडिओमध्ये आमची एक महिला म्हणते आम्हाला 1,500 रुपये नको। अरे नको घेऊ ना, ज्यांना पाहिजे ते घेतील ना, तू कशा व्हिडिओ जारी करताय काँग्रेसच्या वतीने? शिक्षण मोफत दिलं पाहिजे तर देतोच आहे ना, शेतकऱ्यांना वीज मोफत दिली पाहिजे देतोच आहे ना 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत। हे तत्वज्ञान जे काँग्रेसवाले सांगताय ही योजना आल्यानंतर यांची झोप उडून गेली, हे प्रयत्न करूनही झोपू शकत नाही, अडचण अशी झाली यांची। इतके ही मुख्यमंत्री एकेका पक्षामध्ये, म्हणजे 6व्या मजल्यावर 10च्या वरती मुख्यमंत्र्याच्या केबिन कराव्या लागतील। ई मंत्री तर उदंड झाले आहे, एवढे ई मंत्री आहे। आणि मी तर असं ऐकलं की अधिकाऱ्यांना सुद्धा हे फोन करतात, याद राहत मी पुढच्या सरकारमध्ये मंत्री होणार आहोत। वा, आत्तापासून हे तुमचे व्यवहार आहे? अहंकार गचा इतका जर भाव असेल तर तो उतरेल ना। ठीक आहे, आम्ही निवडणूक हारलो एकदा लोकसभेत संख्येच्या आधारावर, पण याचा अर्थ काय तुम्ही प्रत्येक निवडणूक जिंकाल असं नाही आहे। एकदा कासव जिंकला म्हणून ससा आयुष्यभर जिंकत राहायला, कसा हर कसा कासव हरत राहायला, ससाच जिंकला। आणि म्हणून मला वाटतं
की या योजनेला काँग्रेस जो विरोध करतोय ते आमच्या सरकारला विरोध नाही, महाराष्ट्राच्या गरिबांना विरोध आहे, महाराष्ट्राच्या बहिणींना विरोध आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना विरोध आहे. आणि यांना याचा धडा माझ्या शेतकरी बांधवांनी, माझ्या भगिनींनी, माझ्या विद्यार्थी मित्रांनी दिला पाहिजे. हा भ्रम निर्माण करण्याचं काम आहे. काँग्रेस के लोग लाडली बहन योजना के बारे में इतना गलत प्रचार कर रहे हैं कि कभी कहते हैं लोन मिलेगा, कभी कहते हैं हाई कोर्ट जाएंगे, कभी फॉर्म में गलतियां ढूंढते हैं, तो कभी हम जब चुन कर आएंगे तो स्कीम बंद कर देंगे. एक महिला द्वारा वीडियो बनाया गया जिसमें वह कह रही है कि मुझे नहीं चाहिए 1500 रुपए, मैं उससे कहना चाहता हूँ कि आप मत लीजिए, जिसे लेना है वो लेंगे. कैमरा पर्सन राजकुमार बोहोट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट.